नमस्कार ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी प्राध्यापक प्रवीण मांद्रे आज पपयाच्या बागेमध्ये उपस्थित आहे आणि आज जाणून घेणार आहेत की पपईची बाग लागवडीपासून किती दिवसांनी हार्वेस्टिंगला येते किंवा त्याला फुलं लागतात ओके तर ही जी बाग आपण पाहतो आहे या बागेला आज लागवड करून जवळपास शंभर दिवस झालेले आहेत म्हणजे एक एप्रिलची लागवड आहे एक एप्रिलपासून आज दिनांक आहे दहा जुलै तर जवळपास तीन महिने आणि दहा दिवस झालेले आहेत म्हणजे जवळपास शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत तर या बागेमध्ये बघा शंभर दिवसानंतर आपण जर फुलांची संख्या किंवा फळांची संख्या जर बघितली तर यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला फळं लागलेली दिसून येत आहेत बघा तर ही नंबर पंधरा ही व्हरायटी आहे या पोपयाची बागेची याच्यामध्ये अंतर जे आहे तर हे अंतर या बागेमधील अंतर जे आहे ते अंतर आहे बघा मी तुम्हाला दाखवतोय हे जे अंतर आहे हे जवळपास सहा बाय चार फुटांचं हे अंतर आहे तर त्या चार बाय सहा फुटाच्या अंतरावर ही बाग लागवड करण्यात आलेली आहे झाडाची उंची विचार करता आता माझ्या हाईटपेक्षा ही जास्त आहे माझ्या हाईट साधारणतः पाच पॉईंट आठ फूट आहे तर हे सहा फुटापर्यंत काही झाडं गेलेले आहेत काही झाडांचा विचार करता काही झाडं छोटी आहेत परंतु हे बघा आपण बघतोय या ठिकाणी तर ही झाडं जी आहे ती या हाईटला आहेत म्हणजे खांद्याच्या लेवलला आहे साधारणतः चार साडेचार पाच फुटापर्यंतची झाडं वाढलेली आहे आणि प्रत्येक झाडांमधून आपल्याला फुलं कळ्या लागलेली दिसत आहेत या ठिकाणी आपण बघतोय हे बघा हे प्रत्येक झाडांच्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने यांना फुलं कळ्या लागलेल्या आहेत तर प्रत्येक पानामधून एक एक का होईना पण पपईचं फुल फळ लागलेलं ला, या ठिकाणी आपल्याला दिसून येते यामध्ये आपण बघतोय की बघा मल्चिंग आणि प्लस याच्यापूर्वी काही खत या ठिकाणी कुजलेलं होतं तर म्हणजे ते पुरलेलं आहे आणि सध्या जे काम चालू आहे ते खतासाठी खड्डे बनवणं चालू आहे अशा पद्धतीचे खड्डे बनवलेले आहेत हे पहा या ठिकाणी हे खड्डे बनवणं चालू आहे या पपईच्या पूर्वी जर आपण विचार केला तर पपईच्या पूर्वी याच्यामध्ये कलिंगडाचं पीक घेण्यात आलेलं होतं आणि कलिंगडापूर्वी आता मी बागेत फिरतो आहे कलिंगडापूर्वी या बागेमध्ये शिमला मिरची घेतली होती शिमला मिरची लागवड तारीख होती बघा वीस नोव्हेंबरला शिमला मिरची लागवड केलेली होती आणि त्यानंतर पाच मार्चला याच्यामध्ये कलिंगड लागवड केलेलं होतं तर कलिंगडामध्येच आंतरपीक जे काही बेड होते त्या बेडवरच कलिंगड असताना देखील पपयाची लागवड केलेली होती एक एप्रिलला म्हणजे महिनाभराच्या फरकाने आपण याच्यामध्ये पपयाची लागवड केलेली आहे आणि एक झाड दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी बघा हे जे झाड आहे याला भरपूर सारी फुलं लागलेली आपल्याला दिसून येत आहे तर हे जे झाड आहे हे मेल प्लांट्स आहे म्हणजे नर प्रकारचं जे झाड असतं ते हे अशा पद्धतीचं आहे हे साधारणत तीस झाडांच्यामध्ये एक एक आहे लागवड करताना तशा पद्धतीने लागवड केलेली आहे ला तीस झाडांच्यामध्ये एक एक झाड अशा पद्धतीचं असलं तर ते जवळपास तीस पस्तीस झाडांना ते परागी खूप फायद्याचं ठरतं तर हे बघा काही फळं कलिंगडाची फळं जी मागच्या सीझनमध्ये मागच्या सीझनमध्ये म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेली झालेले तर ते जे काही लहान लहान फळं होती ते अशीच राहिलेली आहे ते बघा अजून या ठिकाणी एक झाड आहे एक कलिंगड आपल्याला दिसतंय तर हे अशा पद्धतीची कलिंगडाची फळं देखील यामध्ये घेतलेली होती म्हणजे एका मल्चिंगवर साधारणतः हे तिसरं पीक आहे की जे मल्चिंगवर आपण घेऊ शकतो बघा सध्याचा विचार करतासुद्धा खड्डे खोदण्याचं काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी दोन झाडांच्यामध्ये एक छोटासा खड्डा खोदला जातो आहे काल या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे आणि आज खड्डे खोदून उद्या खत टाकण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे बघा या ठिकाणी एक नर झाड अजून आपल्याला दिसतं आहे खूप सारी फुलं या ठिकाणी या नर झाडाला येत असतं यानंतर आपण एक अजून चांगली गोष्ट अशी बघतो याच्यामध्ये की आंतरपीक घेतलेलं आहे बघा म्हणजे एकाच जमिनीमध्ये मल्चिंगवर पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये हे बघा हे कोबीचं आंतरपीक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कोबी हे बघा काही ओळी या ठिकाणी लावलेल्या आहेत कोबीच्या हे एक महिना झालेला आहे कोबीला लागवड करून साधारणतः हे अशा पद्धतीनं कोबीची लागवड केलेली होती हे सहा फुटाचं अंतर जे मध्यंतरी आहे तर त्याच्यामध्ये एक एक फुटाच्या अंतरावर चार ओळी कोबीच्या लागवड केलेल्या आहे हे बघा हे आपण पाहू शकता या ठिकाणी कोबीची लागवड कशा पद्धतीने केली आहे <coughs> आणि ह्या झाडांची उंची वगैरे बघता शंभर दिवसात त्याला चांगल्या प्रकारची फुलं लागून आता फळधारणा होत आहे काही ठिकाणी फळधारणा देखील झालेली आहे तर अशा पद्धतीची ही बाग जोपासली आहे हे अशा पद्धतीनं कोबीचं आंतरपीक या बागेमध्ये घेतलं गेलं होतं काही बघा जर वेगळे काही झाड वाटले किंवा जर रोगीट झाड वाटलं तर त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे कारण जेणेकरून त्या झाडाचा प्रादुर्भाव इतर झाडावर होऊ नये आता तो उचलून टाकणार आहे याच्यातून एवढंच सांगायचं आहे की जर आपण मल्चिंग केलं तर मल्चिंगमुळं पिकाला भरपूर सारा फायदा होतो आपण या मल्चिंगमध्ये बघताय की कुठेही तणाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव आपल्याला वाढून आलेला दिसत नाही ओके म्हणजे शिमला मिरचीचं पीक घेतल्यानंतर मार्चमध्ये कलिंगड घेतलं कलिंगडानंतर परत एकदा पपई घेतली तर पपईमध्ये आपल्याला कुठेही अशा प्रकारचं तण वगैरे काही दिसत नाही तर हा एक फायदा आपल्याला मल्चिंगचा होऊ शकतो जेणेकरून पीक पद्धती घेताना आपण जर अशी पद्धती निवडली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो म्हणजे जिथं आपण मल्चिंग केलं त्या ठिकाणी आपल्याला कुठेही तण दिसणार नाही आहे झाडांची उंची बघा थोडीफार कमी जास्त होते मातीच्या प्रकारानुसार उंचीवर परिणाम होतो परंतु जर आपण फुलांची किंवा फळांची संख्या बघितली तर हे बघा प्रत्येक ठिकाणी त्याला फुलं लागत आहेत ओके हे प्रत्येक झाडावरती आपल्याला अशा पद्धतीनं स्वरूप याचं दिसून येतं आहे हे बघा हे अशा पद्धतीनं फुलं येत आहेत त्याला आणि प्रत्येक पाण्याच्यामधून म्हणजे हे बघा प्रत्येक मधून आपल्याला चार चार पाच पाच फुलं आलेली दिसतात त्यापैकी एक जरी फळ टिकलं तरी बऱ्यापैकी उत्पन्न आपल्याला या ठिकाणी पपईमधून मिळू शकतं तर आणि त्याच्यातसोबत आंतरपीक म्हणून म्हणजे हे जे काही मध्ये चार फुटाचा गॅप जो राहतो त्याच्यामध्ये कोबीचं पीक घेऊन आंतर पिकाद्वारे सुद्धा साधारणतः चाळीस पन्नास हजार रुपयांचं पन्ना, पन्ना उत्पन्न मिळू शकतं तर हे अशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी आमचे बंधू दयानंदजी मांजरे यांनी केलेलं आहे आपण बघू शकता हे पूर्ण बाग अशा पद्धतीची आहे जेणेकरून हे बघा हे अशा पद्धतीची बाग आपल्याला दिसून येते एकसारखी बाग आहे सगळीकडं चार बाय सहा फुटावरती या पपईची लागवड करण्यात आलेली होती आणि शंभर दिवसात त्याला फुल धारणा होऊन फळं सेट होण्याच्या मार्गावरती आहेत आणि इथून पुढे साधारणतः चार महिन्यानंतर फळं काढलेला येतात म्हणजे अगदी योग्य जर व्यवस्थापन आपण केलं तर पपईतून आपल्याला चांगला नफा मिळतो प्लस अतिरिक्त जी जागा या ठिकाणी उरलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आंतरपीक घेऊन जागेचं नियोजन अगदी व्यवस्थित केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचं चॅनल आहे ॲग्रीवाईब्स धन्यवाद